मराठा समाजाला आरक्षण मिळणार का हा प्रश्न सर्वसामान्य मराठाच्या मनामध्ये आहे. त्यामुळेच आपण पाहतो की नेमकं काय घडतं याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. सध्या लोकसभेमध्ये 127 विधेयकावर चर्चा सुरू आहे, पण याच्यामध्ये हे विधेयक पारित झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल का या संदर्भात बोलण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत. खरं तर याच्यामध्ये डॉक्टर आहेत, विद्यार्थी आहेत, वकील आहेत, सर्वजण आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. मला सांगा की राज्यानं केंद्राकडे बोट केलं, आता केंद्र त्या पद्धतीनं पुढाकार घेऊन विधेयकावर चर्चा करते, विधेयक मांडलं जातं, हे झाल्यावर मिळेल असं वाटतं. केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, यामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत हे खऱ्या अर्थानं मराठा समाजाला खेळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मराठा समाज शुद्ध झालेला आहे. मराठा समाजाला माहीत झालंय की 50% पेक्षा आरक्षण मिळणार नाही. मग 102 विघटने दुरुस्त केली आता राज्याकडे जावा. राज्य म्हणते नाही नाही नाही, 50% पेक्षा अनेक टक्केवारी वाढवायला केंद्राकडे जावा. आता आम्ही ऐकणार नाही, आम्हाला 50%च्या आत OBC मधनंच आरक्षण दिलं पाहिजे. आता ह्या राजकारण्यांना त्यांची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. सकल मराठा समाज OBC मधनंच आरक्षण घेणार. तोपर्यंत जर नाही दिलं तर रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र आंदोलन करणार, हे मात्र नक्की. राज्यानं केंद्राकडे बोट केलं होतं, केंद्रानं आता सकारात्मक भूमिका घेऊन हे विधेयक मांडलेलं आहे लोकसभेमध्ये, पण तरी देखील आरक्षण मिळू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. मग नेमकी मागणी कशा प्रकारची आहे? एकंदरीतच केंद्र आणि राज्य यांचा समन्वय प्रॉपर पद्धतीनं होणं गरजेचं आहे. सरकार केंद्रामध्ये आणि केंद्राचं याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चेंडू फेक चालू आहे, परंतु आत्ता एकंदरीत असं वाटते की यामध्ये आरक्षण मिळेल असं दिसत नाही आहे. आत्ता दोघांचा समन्वय प्रॉपर होणं आणि मराठा समाजाचा दबाव गट आता निर्माण करून लढा देणं आता गरजेचं आहे. खरं तर आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी होती, पण ते वेगळं आरक्षण मिळू शकत नाही अशा प्रकारचं म्हणणं तुमचं आहे, काय सांगा? मिळू शकत नाही याचं कारण असं की घटनात्मक दुरुस्ती जर आत्ता केली असली तरी ही कोर्टामध्ये किती टिकेल ह्याची शंका आहे. त्यामुळं ही फक्त दिशाभूल चालली आहे. मराठी माणसाला परत एखादं काहीतरी हे दाखवायचं आणि गाजर दाखवायचं आणि त्याची दिशाभूल करायची, त्यानंतर तो गप असतो आणि त्यामुळं हे काय कोर्टात टिकणार नाही. आणि टिकल नसल्यामुळं आपल्याला 50%च्या वरती काय आरक्षण मिळणार नाही. आणि त्यामुळं आम्हाला जे आरक्षण पाहिजे आहे ते आम्हाला OBC मधनं आम्हाला OBC मध्ये घटकामध्ये समाविष्ट करून आम्हाला OBC मधनं आरक्षण द्या. त्या आरक्षणामधनं आपल्याला आरक्षण जर केलं तर ते सुप्रीम कोर्टात टिकण्यासारखं आरक्षण आहे आणि ते एकमेव आत्ता मार्ग आपल्यासमोर दिसतोय. कारण हा जो चाललाय खेळ केंद्र आणि राज्याचा हा फक्त दिशाभूल करणे आणि धूळफेक करणे याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. केंद्रानं लोकसभेत आणि राज्यसभेत 50%च्या वरती आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर मिळू शकतं, पण ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही अशा प्रकारचं म्हणणं आहे. एक विद्यार्थी म्हणून काय नेमकी आता मागणी आहे? कारण आपण पाहतो की इकडचा चेंडू तिकडे जातोय, तिकडचा चेंडू इकडे होतोय अशा प्रकारची स्थिती आहे. कसं आहे, तुम्ही अमेंडमेंट करू शकताय, पण घटनेची मूलभूत चौकट आपल्याला बदलता येत नाही. घटनेची मूलभूत चौकट काय आहे की 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. याच्या आधी पण SC BC असू दे की ESBC असू दे, हे दोन प्रयोग करून बघितले आहेत. कसं आहे, महाराष्ट्रात बहुतांश सगळा विद्यार्थी आहे आणि मराठा समाजात 30% असल्यामुळे ते विद्यार्थ्यांची संख्या पण जास्त आहे. ह्याच्यात सर्वात जास्त नुकसान व्हायला लागले ते आज विद्यार्थ्यांचं व्हायला लागले. कारण शिक्षण नाही, नोकऱ्या मिळतात. MPSC आमची मुलं 185 पास झालेत पण अजून नियुक्त्या दिलेल्या नाहीत. तर असं सुरू राहिले तर पुढे मराठा समाजातून ह्याचं नुकसान होणार आहे आणि मराठा समाजाचं म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राचं ह्यामध्ये नुकसान होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला OBC मधूनच आरक्षण द्यावे आणि हा एकच मार्ग आहे आणि शासनाने याचा विचार करावा, OBC ची पुनर्गणना करून मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्यावे. खरंतर आपण पाहतो की विधेयकावर चर्चा सुरू आहे, पण 50%ची कॅप आहे ती काढली पाहिजे अशा प्रकारचा मूळ मुद्दा आहे. ते काढून सुद्धा आरक्षण मिळू शकतं असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळात प्रश्न असा आहे की ती 50%ची कॅप आता वरून देव जरी आला खाली आला तरी ती कॅप निघू शकणार नाही. दॅट इज दी बेसिक स्ट्रक्चर ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. मगाही सांगितल्याप्रमाणे घटनेची कितीही तुम्ही करा, दोन्ही सेशन दोन्ही पार्लमेंट आणि राज्यसभेचं तुम्ही सेशन एकत्र बोलवा, कायदा पारित करा, तो कायदा पुन्हा कोर्टाच्या पायरीवर नाकावर आपटणार आहे. हे आम्हाला शासन लबाड आहे, लबाड शासन ढोंग करते आणि आरक्षण द्यायचं सॉंग करते अशी परिस्थिती आहे. एकच मार्ग आहे, महाराष्ट्रामध्ये 19% जे OBC आहेत ते 2005 कायद्याप्रमाणे त्याचा रिव्ह्यू करा, प्रगत झालेल्या जाती बाहेर काढा आणि मराठ्यांना त्या ठिकाणी जागा तयार करा आणि 19%च्या OBC कोट्यामधनं मराठ्यांना आरक्षण द्या.
तरच ते 50% टिकू शकेल, नाहीतर हे आरक्षणाचं हे दिवा स्वप्न मराठ्यांना बघायला लागेल. मला सांगा, राज्य सरकारनं केंद्राकडे चेंडू टाकला, केंद्र आता राज्याकडे चेंडू टाकू पाहत आहे, मग नेमकं काय म्हणायचं? यांना दोघांनाही आरक्षण द्यायचं नाही म्हणून चाललंय काय? नाही, केंद्र शासनाकडे जी जबाबदारी होती ती माननीय चंद्रकांत दादा पाटलांच्या माध्यमातून सॉल्व्ह झालेली आहे. आता संपूर्ण जबाबदाऱ्या ह्या राज्य शासनावर आहेत. आता महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला अधिकार आलेले आहेत, त्यांनी ते सगळं आता क्वांटिफाईड डेटा गोळा करायचा आहे, त्यांनी शिफारस करायची आहे, आणि ती शिफारस अशी करली पाहिजे की ती सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकेल. पूर्ण करण्यापूर्वी 1992 साली फक्त 146 जाती होत्या ओबीसी यादीमध्ये. या तत्कालीन सरकारच्या हट्टीपणामुळं नवीन 201 जाती त्यामध्ये समावेश झाल्या, ज्याला क्वांटिफायबल डेटा नाही, ज्याला मागासवर्ग आयोगाची शिफारस नाही, आणि असे स्वतःची वोट बँक साबूत ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या ह्या ओबीसीमध्ये जाती समाविष्ट करण्यात आल्या. आणि इथं मात्र पिचलेला मराठा, न्यायिक मागणी आहे आणि हक्काची मागणी आहे, क्वांटिफायबल डेटा आहे, परंतु त्याला आरक्षण मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. की राज्य सरकार म्हणते की 50% कॅप काढून ती वाढवली पाहिजे, मग राज्य सरकार नेमकं काय करू पाहते? राज्य शासन मगाशी म्हटल्याप्रमाणे ढोंग करते आणि पुन्हा 20 वर्षापूर्वी कसं आम्हाला फसवलं तसं आमच्या समोर गाजर दाखवून पुन्हा मराठ्यांना आम्हाला त्यांच्या पाठीवर पावलं होते. माझं आव्हान आहे तुमच्या माध्यमातून मराठा समाजाला, अरे मित्रांनो, आता तरी जागव व्हा. लोकसभेमध्ये विधेयकावर चर्चा सुरू आहे, त्याच्या बाबतीत काय सांगाल मग? नाही, लोकसभेमध्ये आता जे विधेयक चालू आहे ते 120 अमेंडमेंट, आणि त्यातनं जे राज्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते ते पुनर्स्थापित करण्यासाठी आहेत, ते 100% राज्यांना अधिकार बहाल केल्यानंतर सुद्धा मराठा समाजाचा प्रश्न सुटत नाही असं तुम्हीच म्हणता? राज्याला अधिकार बहाल केल्यानंतर आरक्षण जर मिळायचं असेल तर ते ओबीसीच्या 19% मिळालं पाहिजे, तरच आपण 50% कॅप उरणार नाही. सेपरेट प्रवर्ग केला की तो शासनाचा डाव आहे आणि शासन आपल्याला पुन्हा फसवणार आहे. आपण पाहिलं की राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये विधेयकावर चर्चा सुरू आहे, पण ही चर्चा झाल्यानंतर तात्काळ मराठा समाजाला आरक्षण मिळेल का याच्या बाबतीत कोणीही स्पष्ट सांगू शकत नाही. जर ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तरच ते शक्य आहे असं कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे. कॅमेरामन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास.